भावनो गुड मॉर्निंग, कसं काय मजेत ना? बरं, आपले 500 सबस्क्रायबर व्हायला आल्यात. ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी आपला चॅनल लवकर सबस्क्राईब करा, कारण की 500 सबस्क्राईब झालं एक गिफ्ट आहे. म्हणजे सोशल मीडियातून मी काहीतरी करणार आहे, तुम्हाला आवडेल ते. काय झालं तो, मी आत्ता लोकेशन शिरवळमध्ये, काय झालं तर कंपनीत थोडं काम होतं, तो दिवसभर ते कामच चाललं होतं, ते काम आता संपलं आहे. सो लिटल हंग्री, लिटल नॉट सो लार्ज, लिटल हंग्री. बरं, मी काय म्हणतो आहे, बघू आता इथं कर्णाला काय विचारतो, काय कोणाला भेटतं आहे का खायला, कॉफी वगैरे नाही तर पिझ्झा बर्गर काहीतरी खाऊ. बघू आता, बघू कोण भेटतं आहे का, भेटतं आहे का इथे. भैयाजी 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 क्या है, हम शिरवळ में नए हैं. मेरे को है ना थोड़ा कोल्ड कॉफी का एक लोकेशन बताओ, और पिज्जा बर्गर ऐसा कुछ लाइट वेट खाने का है. अपना है ना इधर कैफे, अपना किधर शॉप में आजाद गली में है. हाँ, एमबीस कैफे बेस्ट, एकदम बेस्ट मिलेगा उधर. कौन सा शिवाजी चौक में है, आजाद गली में है, एमबीस कैफे करके है. एमबीस कैफे, हाँ, उधर आपको अच्छे से अच्छा मतलब खाने को नाश्ता वगैरह मिल जाएगा. अपना कोल्ड कॉफी वगैरह टोटल, पिज्जा बर्गर वगैरह सैंडविच वगैरह जो आपको चाहिए वो मिल जाएगा. चलो चलो, फिर आप आगे चलो, हम आपके पीछे चलते. आपका नाम क्या है? सुनील. सुनील प्रजापति. सुनील प्रजापति, चलो आप आगे चलो, हम आपके पीछे चलते. चला भावनो, तो आपल्याला गावला एक जण कोणतरी आहे, तो बोलला की तिथं कॅफे चांगली आहे, तिथं तुम्ही करू शकता नाश्ता वगैरे. चला आता जाऊ तिथे जाऊ. भावनो पोचलो आहे आपण, चला आता त्याच्यात मागे मागे चालू आता. आणि तुम्हाला लोकेशन दाखवू का? हा, शिवाजी चौकातनं स्ट्रेट रोड आला आहे. शिवाजी चौकातनं लेफ्ट मारला ना, स्टँडकडून आल्यानंतर ना लेफ्ट मारला की तिथंच पुढे आल्यानंतर नाही. चला ना, एमबीस कॅफे, एमबीस कॅफे चला इथंच आहे. चला आता आता बघू आज जाऊ सिटी. तर येई आहे ना, येई आहे ना. चलो चलो, ठीक आहे, थँक्स थँक्स. मेनू कार्ड बघितलं असेल, कुणाला रेट बघायचे असतील तर व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आता ऑर्डर देऊ आपण, एक पिझ्झा करू आणि कोल्ड कॉफीमध्ये काहीतरी करू. पिझ्झामध्ये सगळ्यात चांगला कुठला आहे? पनीर पिझ्झा. पनीर पिझ्झा, एक पनीर पिझ्झा करा, स्मॉलमध्येच करा. आणि ह्याच्यामध्ये मस्तानीमध्ये एक मँगो मस्तानी आणि एक बटर स्कॉच मस्तानी दोन करा. चला दिली ऑर्डर, बघू टायमिंग लावू आपण. ते बोलले होते लवकर ऑर्डर येणार आहे, आपण टायमिंग लावू, तुम्हाला कळेलच. आत्ता 7:30 आले बघू. भाऊ ना आपला पिझ्झा आला आहे, आणि पिझ्झा बिलीव नाही करणार, 5 मिनिटाच्या आत आला आहे आपला. आणि आता दाखवतो पिझ्झा कसा काय काय टाकलं आहे ते. तुम्ही पिझ्झ्याचं रिव्ह्यू तर बघितलं आहे, आता पिझ्झ्यात काय काय दिलं आहे त्यांनी ते दाखवतो मला. हा का चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि 2 केचप. आपल्याला पिझ्झावर केचप आवडत नाही, आपण पिझ्झावर केचप खात नाही, बर्गरवर असतो. हा का पिझ्झामध्ये काय काय टाकलं आहे? ऑलिव्स, पनीर, कॅप्सिकम, टोमॅटो, एवढं तर मला इथं दिसतं आहे, आणि ओनियन्स पण आहेत. आता बघू, आता टेस्ट करू आपण आणि मग सांगू तुम्हाला.
ओरिगानो पिज्जातला सगळा युनिक पॉइंट ओरिगानो ओरिगानो भरभरून टाकणार आहे मी. मला ओरिगानो जास्त आवडतो बघा. आता आपण टेस्ट करू पिझ्झा. चीज बघा नगर चीज काय कटो आहे ना. मस्त पण याची चव लागते. चीज पण मस्त क्वालिटीज वापरला. एक नंबर आहे. सगळ्यात मेन पॉइंट पिझ्झाचा बेस त्याचं जर करडचं आउटलिंग असतं ते कसं लागतं बघा. कसं सांगतोय करडचं आउटिंग पण आहे ना एक नंबर लागते बेसचं. मी बनवलेला घरी पिझ्झापेक्षा 100% जास्त चांगला आहे. मस्त लागतोय. सॉस लागलं होतं. मस्त लागतोय. आता पिझ्झा संपवतो आणि मग तुम्हाला जेव्हा आम्ही मस्तानी मागवली तिचा पण रिव्ह्यू देतो तुम्हाला मस्तानीचा. भावनो आपला पिझ्झा तर फुल संपला आहे. एक नंबर टेस्ट होती. एकच नंबर एवढी आवडली ना की मला डॉमिनोजच्या कंपॅरिझनमध्ये त्याच्यापेक्षा चांगली वाटली आणि फ्रेश वाटली. डॉमिनोजचा जा असा सुकला सुकलेला असतो हा जरा फ्रेश म्हणजे ते आपण बोलतो ना मॉइश्चर होतं पिझ्झात आता तसं आहे. डॉमिनोजचा जरा सुकला सुकलेला असतो. आपल्या दोन मस्तानी आल्यात एक मँगो फ्लेवर आणि एक बटरस्कॉच फ्लेवर. दोघांची टेस्ट करू. आता फोटो तर लय काढल्यात आता बघू. आईस्क्रीम तर मला वाटते मेल्ट झाली पूर्ण. आता दाखव तुम्हाला ही मँगो आणि ही बटरस्कॉच. आईस्क्रीम होती का पूर्ण मेल्ट झाली. आता टेस्ट करून बघू आपण. हे जे ड्राय फूड आहेत ना मस्त आहे. मस्त आहे. आपण हे पण ट्राय करू बटरस्कॉच. फोटो एवढे काढलेत ना आईस्क्रीमवरचे ना पूर्ण मेल्ट झाली. दोन्ही टक्करचे आहेत. पर बेटर दॅन मँगो वनीला भेटत आहे. चला दोन्ही मस्त वाटल्या. आता बघू टेस्ट करू अजून. खरं असली फ्लेवर खाली आहे मँगोचं. बघा एकच नंबर. आता संपवतो आणि किती बिल झालं हे पण तुम्हाला दाखवतो. बघा ना आपली कोल्ड कॉफी दोन्ही संपल्यात. ओनरशी बोलू आपण. चला बावनो आपला पिझ्झा आणि मस्तानी दोन्ही संपलेला आहे. मँगो आणि बटरस्कॉच एक नंबर होती. आणि आपण दोन्ही ओनरशी बोलू आपण शैलेश आणि सूरज यांचं बघू काय काय म्हणणं आहे आणि त्यांची जर्नी कशी हे आपण पण जाणून घेऊ थोडी. चला बावनो तुम्हाला विश्वास नाही वाटणार त्यांनी अगोदर MBA पण केलेलं आहे. MBA केलं आणि MBA केल्यानंतर त्यांचे घरचे पण घरच्यांचा विरोध होता बिझनेससाठी. त्यांनी MBA केल्यानंतर घरचे बोलले की तुम्ही पहिल्यांदा नोकरी करा कुठेतरी लग्न करा सेटल व्हा त्यानंतर बिझनेस चालू केला. पण भावांनी दोघांच्या मनात होतं की नाही आपल्याला बिझनेस करायचा आपल्याला कुठलेही नोकरी करायची नाही आहे.
म्हणजे कसं आलं ते बिझनेस म्हणजे काय झालं, आत्ताची सगळीच पोरं बोलतात की नोकरीत नाही पण थोडा तर छोटासा का होईना पण बिझनेस असावा. पण भावांनी 2 वर्ष झालं टाकलं आहे आणि बिझनेस एवढा वाढवला आहे. मी मला वाटतं 2 तास झाले इथं बसलो आहे पण एवढा वाढवला आहे ना, काय बोलूच नका. कंटिन्यू क्राऊड राहतं, कंटिन्यू. आता 2 शब्द आपण त्यांच्याबरोबर बोलू, त्यांनी त्यांची जर्नी कशी सुरू केली, कॉलेज लाईफपासून त्यांना अडचणी पण काय आल्या आणि प्रॉफिट काय काय झाले यातनं, ते बोलू आपण त्यांच्याशी. मग सर बरं वाटलं मला. नमस्कार. बरं वाटलं मला, मला तुमचा पिझ्झा पण आवडला मस्त आणि दोन्ही एक नंबर होत्या, एकच नंबर. मी काय म्हणतो तुम्हाला कॉलेजनंतर ना हितपर्यंत, कॉलेजपासूनच हितपर्यंत तुम्हाला काय काय ताप झाला, म्हणजे त्यातनं काय शिकत गेला तुम्ही? खरं तर कॉलेज चालू असतानाच कुठेतरी मनात असं शिक्षणातून चालतं की बाबा आपण बिझनेसमध्ये उतराय पाहिजे, आपल्याला तिथं जास्त यश मिळू शकतो. मग कॉलेज चालू होतं, कॉलेज चालू करता करता आम्ही एक जॉब करत होतो, बँकेमध्ये जॉब करत होतो. मग जॉब करता करता ठरवलं होतं थोडंसं मार्केट वगैरे सगळं माहीत झालं होतं, शिरवळ ॲक्च्युअलमध्ये शिरवळमध्ये काय आहे काय नाही आहे. मग अशा पद्धतीनं आम्ही शिरवळमध्ये बरंचसंच मार्केट म्हणजे काम करता करता बरंचसंच फिरायचं, त्यातून कळायचं शिरवळमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय आहे काय पाहिजे. म्हणजे असं अशा पद्धतीनं आम्हाला मार्केट गॅप सापडत होते, भरपूर आयडिया आमच्या म्हणजे डोक्यात होत्या. पण त्यातून आम्ही कॅफेची आयडिया आम्हाला बेस्ट वाटली म्हणून आम्ही कॅफेत उतरायचं ठरवलं होतं, कॅफे बिझनेसमध्ये. मग 2 वर्षापूर्वी आम्ही 2018 आमचं ओपनिंग इथं केलं. आम्ही आधी ट्रेनिंग वगैरे घेतलं पुण्यामध्ये, तिथून आम्ही मग इथं ट्राय केलं नवीन प्रोडक्ट. आमची पण इम्प्रूव्हमेंट आम्ही स्वतः प्रोडक्टमध्ये इम्प्रूव्ह करून अजून टेस्ट वगैरे मेंटेन करून बिझनेस चांगल्या प्रकारे वाढवला 2 वर्ष झाले. टेस्टचं तर तुम्ही विषयच घेऊ नका, टेस्ट तर एक नंबर होती. थँक्यू. मग मी काय म्हणतोय, तुम्ही MBA केल्यानंतर ना मग घरच्यांनी मला तर मी जर केला असतं ना तर माझ्या घरच्यांनी असते तू 9 ते 5 कुठेतरी नोकरीच कर. नाही नोकरीचं तसं आम्ही म्हणजे शिक्षणातूनच एक आलं होतं की आपल्याला म्हणजे बिझनेसचंच पूर्ण शिक्षण घेतलं असल्यामुळे आम्हाला बिझनेसमध्ये जास्तच आवड निर्माण झाली की जॉबमध्ये आम्हाला असं काय वाटतच नव्हतं की बाबा तेच जायचं, तेच रुटीन, रोज सकाळी उठायचं, जॉबला जायचं, तिथून परत यायचं घरी कंटाळून, विकेंड साजरा करायचा, बाबा रविवारी आपल्याला फिरायला जायचं, एवढीच लाईफ ही आम्हाला नकोच होती पहिल्यापासून. असं काहीतरी वेगळं करायचं आणि निवांत नंतर नाही का निवांत बसून असं थोडेफार पैसे वगैरे असे चालू झाले पाहिजेत असं सुद्धा. म्हणजे प्रत्येक आपला हक्का दिवस किंवा आपलं आयुष्य असं एका जागेवर बसून आम्हाला घालवायचं नाही. बरोबर. 9 ते 5 केलं की तुम्ही त्या फिक्स रुटीन मध्ये चालू मग असंच आम्ही थोडं थोडं वाढवत चाललो. बरं, लोनांच्या बद्दल काय काय मला तुम्ही सांगितलं ना काय तरी आमच्या जरा 4-5 असतील हा त्यांना तरी सांगा जे इच्छुक आहेत. लोनमध्ये आपण फ्रँचायझी देतोय, आपण इथं आपले प्रोडक्ट वगैरे डेव्हलप केले, स्वतःचं प्रोडक्शन चालू केलं, बाकीचे जे प्रोडक्ट असतील आपले, आता तर फक्त तुम्ही पनीर पिझ्झा खाल्ला, याच्यापेक्षा पण मस्त मस्त प्रोडक्ट आपण लोनला घेऊन उतरतोय. आता आमची फ्रँचायझी आपण दिली आहे लोनमध्ये, ती लवकरच सुरू होईल. आता मस्त आहे, तुम्ही लोनन करण्यासाठी एवढं करताय म्हणले. हा लोनन म्हणजे आमचं बीकॉम पर्यंत शिक्षण लोननमध्ये, म्हणजे लोननला बद्दल एक नाळ पण आपली जोडली गेली लहानपणापासून. SP कॉलेजला आमचं शिक्षण झालं दोघांचं बीकॉम पर्यंत, त्यानंतर MBA ला मग आम्ही 12 गेलो आपल्या माळेगावला कॉलेजला. हा तिथून मग म्हणलं आपल्या एरियात पण काहीतरी करावं म्हणून आता पहिली फ्रँचायझी आपण लोननमध्ये देतो. लोकेशन काय काय निवड? शास्त्री चौकमध्ये आपलं ओपनिंग होईल, डेट तुम्हाला तुमच्या चॅनलवर आम्ही सांगू. थँक्यू थँक्यू. एवढ्या लवकर इन्व्हाइट करण्यासाठी अजून चाललंय तुमचं तरी, एवढ्या लवकर इन्व्हाइट करण्यासाठी धन्यवाद. बरं सर, मला खरंच एक नंबर आलं, मला माहीत नव्हतं. मला ते एक जण बाहेर भेटला, त्यांनी मला सांगितलं की इथं इथं अशा अशी कॅफे तुम्ही जाऊन बघा आणि ट्राय करून बघा, फक्त आवडलं नाही तर सांगा मला. क्वालिटी बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही लोनला पण येऊन टेस्ट करू शकता, सेम प्रोडक्ट भेटून एक नंबर वाटलं. चला सर, परत या लोनला पण विजिट करा. लोनला 100% विजिट. तुम्ही ओपनिंग झालं त्याच दिवशी येणार आहे, मी ओपनिंगच्या दिवशीच येणार. थँक्यू थँक्यू भावांनो, मस्त वाटलं त्यांच्याशी बोलून आणि अप्रतिम चव होती. तुम्ही एकदा बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कॅफेचं लोकेशन आणि कॅफेचं इंस्टाग्रामचं रील्सचं अकाउंट पण देतो डिटेल्स, ते तुम्ही जाऊन तिथं चेक करू शकता. ही सगळी कॅफेज आहे त्यांची. भावानो चला, आता खूप उशीर झाला आहे, घरी जायचं नाही तर घरची वराड द्याल. चला व्हिडिओ इथे एंड करू, कसा वाटला नक्की सांगा.